आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाडच्या गणेश मंदिरात साजरा होतोय बलिदान मास, शेकडो तरुणांसह तरुणींचाही सहभाग. कुरुंदवाडच्या गणेश मंदिरात बलिदान मास साजरा करण्यात येत आहे. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण म्हणून हिंदुत्ववादी संघटनेतर्फे बलिदान दिनापासून बलिदान मास साजरा करण्यात येतो. कुरुंदवाडच्या गणेश मंदिरातही बलिदान मास साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त दररोज प्रार्थनेसह विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. आज दिनांक 2 मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शेकडो तरुणांसह तरुणींनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसत होत्या. आम्ही सर्वजण संभाजी महाराज बलिदान मास समिती कुरुंदवाड हे दरवर्षीप्रमाणे संभाजी महाराजांच्या बलिदान मासनिमित्त रक्तदान शिबिर नंतर वेगवेगळे समाजोपयोगी कार्यक्रम करत असतो आणि त्या अनुषंगानं आज 11वा दिवस 16वा दिवस त्या अनुषंगाने आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. दरवर्षी महिनाभर बलिदान मास फाल्गुन शुक्ल प्रतिपदा ते अमावस्या मृत्युंजय अमावस्या या दिवसांनी प्रत्येक ते आपले हिंदू समाजाकरता छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग केला त्या अनुषंगानं आपण सर्वांनी एक महिना व्रत घेतलं असतं की हिंदू समाज एकत्र यावा एवढ्याकरता रोज 7:30 ते 8 संध्याकाळी श्री गणपती मंदिर येथे आम्ही सर्वजण एकत्र येऊन देवमंत्र छत्रपती शिवाजी महाराजांची आरती संभाजी महाराजांची आरती प्रेरणामंत्र आणि एकत्रची सध्याची परिस्थिती चाललेली आहे हिंदू समाज एकत्र येण्याकरता त्याकरता चर्चा होऊन आम्ही सगळे एकत्र आणखी धर्मकार्य श्रेष्ठ व्हावं ह्याच्याकरता आम्ही सर्वजण एकत्र येत असतो आणि माननीय श्री भिडे गुरुजी आहेत आणखी जे हिंदू आपले डॉक्टर रमेश लंबे आहेत साधन संस्था आहे हिंदू जनजागृती सभा आहे बजरंग दल आहे आणि अन्य हिंदू संघ हिंदुत्ववादी संघटना जे आहेत असे आम्ही सगळे एकत्र येऊन हिंदू समाजाकरता एकत्र आणण्याचं कार्य आम्ही सर्वजण करत असतो. किती तरुणांनी या बलिदान मासामध्ये आपला अग्रक्रम हे दिलेला आहे. 150 मुलं आम्ही सर्वजण असतो वेगवेगळ्या थरातली अगदी वयस्कापासून अगदी या लहान मुलापासून वयस्क व्यक्तींच्यापासून सगळेजण इथे येऊन एकत्र येऊन दररोज आम्ही प्रार्थना करत असतो. सांगलीमधून ज्योत आणतो आम्ही तर आता इथे 11 तारखेला आम्ही संध्याकाळी सांगली ज्योत आणणार आहे संभाजी महाराजांची आणि 17 तारखेला आमचं या संभाजी महाराज समितीचं शेवटचं पर्व म्हणजे मुखपद यात्रा असते. राजे यामध्ये तुम्ही कधी तरुणींचा सहभाग करून घेतलाय काय? हो आहे की. किती तरुणी असतात त्याच्यामध्ये? मुली छोट्या मुली असतात म्हणजे लहान आपले 10वी 12वीचे वगैरे असतात किंवा अजूनही लहान असतात. इथे त्यांचे आता शस्त्रांना आपण आरती करतो 7:30 ते 8 रक्तदान शिबिरांमध्ये पण तरुण येतात आपल्या स्त्रिया येतात माता भगिनींचे आशीर्वाद आहेत म्हणूनच हे कार्य झालेलं आहे. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार.